बापूराव पाटील यांच्या हस्ते अमोघ सिरॅमिकचे उद्घाटन संपन्न. मुरुम तारीख 23 येथील महामुनी दाम्पत्य आर्किटेक्ट केदार विलास महामुनी तेजश्री केदार महामुनी यांनी मुरुम येथील शासकीय विश्रामगृह समोर सुरुवात केलेल्या अमोघ सिरॅमिक या सॅनिटरी वेअर्स दालनाचे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांच्या हस्ते दिनांक 23 वार रविवार रोजी उद्घाटन संपन्न झाले. यावेळी उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट राजासाहेब पाटील, माजी नगरसेवक अजित चौधरी, डॉक्टर सत्यजित डुकरे, जयंत बेगमपुरे आर्किटेक्ट कोल्हापूर, अमित पोतदार आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फित कापून द्वीप प्रज्वलनाने अमोघ सिरॅमिकचे उद्घाटन संपन्न झाले. मुरुम सारख्या ग्रामीण भागातील नागरिकांना उच्च प्रतीचे सर्व प्रकारचे टाइल्स, ग्रेनाइट, मार्बल, सॅनिटरी वेअर्स, बाथ फिटिंग, डोअर्स, विंडोज सह सर्व प्रकारचे इंटेरियर डिझायनिंग वस्तूचे सुविधा या दालनात उपलब्ध करण्यात आले आहे. महामुनी परिवारांच्या वतीने मान्यवरांचे यथोचित सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ॲडव्होकेट राजासाहेब पाटील, अजित चौधरी आदींनी मनोगत व्यक्त केले. तर प्रास्ताविक पर बोलताना केदार महामुनी म्हणाले, शहराकडून गावाकडे वाटचाल करत आपल्या ग्रामीण भागातील नागरिकांना गाव पातळीवर सॅनिटरी वेअरची सुविधा उपलब्ध करून व त्याचबरोबर त्यांना रोजगार उपलब्धीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती महामुनी आभार तेजश्री महामुनी यांनी मानले. यावेळी दत्ता चटगे, सुजित शेळके, प्राध्यापक दिनेश राठोडसह नागरिक समस्त महामुनी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर गावाकडून शहराकडे लोक राहण्याचा ओघ जास्त आहे, त्या ओघाला तुम्ही प्रवाहाला विरोधात देऊन तुम्ही गाव शहराकडून गावाकडे येण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला पसंतपणे अभिनंदन करतो. कारण कसं असतं, लोकांना शहराकडे जास्त राहण्याचा प्रयत्न असतो आणि शहरात राहण्याचा जास्त ओघ असतो. कारण की आमच्या मुरुममधले बरेच लोक मला वाटते लातूर, उमरगा आणि पुण्यासारख्या शहरामध्ये गेलात आणि तुम्ही संभाजीनगरहून इकडे येत आहात, तुमचं प्रथमतः अभिनंदन करतो. आणि अशा ठिकाणी तुम्ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केली, एवढा मोठा तुम्ही धाडसी पाऊल इथे टाकला आणि याला तुम्हाला प्रतिसाद सुद्धा खूप चांगला मिळेल. कारण कसं आहे तुम्हाला सांगतो मी, ज्यावेळेला घर बांधत असताना, घराचं स्ट्रक्चर उभा करत असताना स्ट्रक्चरला आणि त्या स्लॅबला खूप पैसे लागत नाहीत किंवा खूप वेळ लागत नाही, आणि जो मधला आर्किटेक्टचा जो काम असतो तो आर्किटेक्टच्या कामाला आपल्याला खूप मायनरी छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास करूनच आपल्याला करावं लागतं. आणि असे हे आपल्याला दुकानदार आणि आपल्या मुरुममध्ये अमोघ नावान असा एक दुकान चांगला शॉप त्यांनी इथं उघडला आणि स्वतः ते आर्किटेक्ट आहेत, त्यामुळे काय होईल की बाबा घराला आर्किटेक्ट सुद्धा मिळेल आणि कुठली फरशी कुण्या ठिकाणी बसवावं लागेल ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्या मुरुम शहरामधील जे घर बांधत आहेत त्यांना होईल, त्याचा मी तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल साहेब मी तुम्हाला इथं सांगतो. आणि आम्हाला बोलवला, आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी प्रथमतः तुमचा आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं, जे औरंगाबादवरून आर्किटेक्ट म्हणून काम करून इथं आले, गावाकडे यावं, गावासाठी काहीतरी सेवा करावं, आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या परिसराला व्हावं या भावनेनं आलेले ते महामुनी दाम्पत्य, त्यांचे सर्व परिवाराचे सदस्य, बंधू, त्यांचे सर्व पाहुणे, आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो की आपण आम्हाला बोलवलात, आमचं मान सन्मान केला, आमचा सत्कार केला. आणि आत्ताच अजितने सांगितल्यासारखं अतिशय चांगलं असं निर्णय आपण घेतला, कारण आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या लोकांसाठी व्हावं ही भावना मनामध्ये आणणं किंवा येणं हे अतिशय कौतुकपर आहे. आणि हे धाडसी निर्णय आहे की आपण एवढं मोठं गुंतवणूक या ठिकाणी केलं. आणि मी या ठिकाणी काकांच्या वतीनं, आमच्या पाटील परिवाराच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला विश्वास देतो की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येईल आम्ही सगळे तुमच्या सोबत राहू. आणि थोडं हळूहळू याचं हे होत जाईल, परंतु चांगलं आउटपुट तुम्हाला मिळेल भविष्यात असं या ठिकाणी मी विश्वास देतो. आणि आपलं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझे बोलू शकतो संपूर्ण भविष्यात आपल्याला यश लाभो, आपल्याला भरपूर याच्यामधून ज्या उद्देशानं आपण या ठिकाणी आलात ते आपले सर्व इच्छा पूर्ण हो, एवढं या ठिकाणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद.
महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती गुजरात राजस्थान या राज्यांमध्ये आहे. ॲक्च्युली आपल्याकडे जरी खेडेगावांमध्ये जसा विकास आहे तसं मुरुम आहे, गाव असून सुद्धा गाव लेवलला तालुका लेवलचा दर्जा प्राप्त झालेला आहे. गुजरातमध्ये ही कंडिशन अजून वाईट आहे. गुजरातमध्ये खेडेगावांमध्ये लाईटची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे. तर बाबा आपले गव्हर्नमेंट किंवा आपले जे काही नेते लोक आहेत हे जे सपोर्ट करतायत या डेव्हलपमेंटसाठी, त्या डेव्हलपमेंटला आमचा हातभार लागावा म्हणून मी विचार केला की बाबा आपण जर आपल्या गावात सेटल झालं तर त्याचा स्वतःच्या विकासासाठी पण फायदा होईल आणि गावाच्या विकासासाठी पण आपल्याला बराचसा हातभार लावता येईल अशी विचार करून इथे अमुक सिरेमिक नावाचे चालू केलं. अमुक सिरेमिक नावाचा नवीन सेटअप चालू करायचा प्रयत्न केला आणि इथे गावात पहिल्यांदा आल्यानंतर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तशी कामाची फार अडचण होती. मग त्यावेळी ठरवलं की बाबा चला आपली वडिलोपार्जित जमीन आहे तर इथे थोडंसं डेव्हलपमेंट करून आपण जर काही करता आलं तर बघूयात. मग त्यावेळेला इथे मी पहिल्यांदा प्लॉटिंग केली. ती प्लॉटिंग थोडीशी सक्सेसफुल वाटल्यानंतर मग ठरलं की बाबा जर आपलं फील्डचा फायदा आपण स्वतःसाठी आणि इथल्या गावाच्या डेव्हलपमेंटसाठी जर केला तर चांगलं होईल. मग मी इथंच सेटल व्हायचं ठरवलं आणि आता पूर्णपणे शेवटपर्यंत इथंच राहायचा विचार आहे. थँक्यू. Thank you.